व्हावी भीमरावाची. त्यांनी अनेक शेर ऐकवले, पण त्यातला एक शेर असा होता, असली जरी पापी तू पाप मुक्त होशील, जेव्हा तू अर्हताच्या धम्माची भक्त होशील. म्हणजेच यांना माझं वर्तन शंकास्पद वाटते. शिंदे साहेब, तुमच्या बोलण्याचा अर्थ मी जाणून घेतला आहे, आणि माझ्याही बोलण्याचा तुम्ही अर्थ जाणून घ्या. मी रोजच अर्हताच्या विहारी बसत असते, मी रोजच अर्हताच्या विहारी बसत असते, बुद्धाची पाली माझ्या हृदयात ठसत असते, शुद्ध मनाने माझी ही मुद्रा हसत असते, पाप्याला सारी दुनिया पापीच दिसत असते. पापी दिसत असतील तर तुमचे हे कपोरे डोळे आय सर्जन कडून नीट तपासून घ्या. अहो माणसाने डोळ्याने फक्त चांगलंच बघण्याचं काम करावं. अहो तुम्ही तुमच्या डोळ्यांनी दुसरीच काम जास्त करताय वाटतं. यांनी मला जागृती कर भावांची, जाऊनी गावागावांची अशी सूचना केली आहे. बंधूंनो, माझं सारं आयुष्य समाज जागृती करण्यात गेलं आहे, आणि हे महाशय मला आता शहाणपणाचा सल्ला देऊ लागले आहेत, आणि म्हणून सांगावंस वाटत.
शब्दाच्या खंजिराने मी घायाळ चिमणीवाने थंडगार पडणार नाही. आणि म्हणून सांगते, चढत्या वयात आगळा चमत्कार होत असतो, तरुणपणात माणूस